बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय थंडगार बातमी. गेल्या अनेक दिवसापासून उत्तर भारताला हिमवर्षावाची प्रतीक्षा होती. हिमाचल, काश्मीर आणि उत्तराखंडसह बहुतांशी पर्वतीय राज्यांमध्ये हिमवृष्टी झाली नसल्यानं चिंता व्यक्त होत होती. पण अखेर गेल्या 2 दिवसापासून उत्तरेकडच्या बहुतांशी भागात हिमवर्षाव सुरू झालाय. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. डिसेंबर आणि जानेवारी सरल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टी पाहायला मिळते. या बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फच बर्फ पाहायला मिळतोय. रस्त्यावर जणू काही पांढरी चादर पसरल्याचं चित्र आहे. बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसतंय. रस्त्यावर बर्फ साचल्यानं काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. काश्मीरच्या प्रसिद्ध दल सरोवर परिसरातही जोरदार हिमवर्षाव झाला. बर्फवृष्टीमुळे दल सरोवर गोठल्याचं पाहायला मिळालं. 2 महिन्यानंतर होणाऱ्या या बर्फवृष्टीचा स्थानिकांसह पर्यटक आनंद घेत आहेत. बहुत सुंदर जो सुना था काश्मीर के बारे में और आज लाइव देख लिया है और इसी नजारे को देखने के लिए मैं सुबह बाहर निकला हूँ. इससे बहुत फायदा मिलेगा, इससे टूरिज्म भी बढ़ेगा. सब बढ़ेगा, टूरिज्म भी बढ़ेगा और गांव वालों को भी बहुत अच्छा फायदा आएगा. तिकडे हिमाचल प्रदेशात सुद्धा जोरदार बर्फवृष्टी होतीये. उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यानं आता पर्यटकांची पावलं या ठिकाणाकडे वळू लागली आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प भारतातलाच नव्हे जगभरातील पर्यटकांचं टायगर सफारीसाठीचं आवडतं डेस्टिनेशन. आधीच हिरव्या निसर्गानं ग्रीन असलेलं पर्यटन स्थळ आणखी ग्रीन होणार. याला कारण आहे ग्रीन एनर्जी. टायगर सफारीसाठी ताडोबात पेट्रोलवर चालणाऱ्या जिप्सी वापरल्या जातात. मात्र आता टायगर सफारीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रिक जिप्सी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्यात. या जिप्सींमुळे ताडोबा परिसर प्रदूषणमुक्त व्हायला मदत होणार आहे. सोबतच या जिप्सी अजिबात आवाज करत नसल्यानं सफारी दरम्यान पशुपक्ष्यांना होणारा त्रास कमी झालाय आणि पर्यटकांना त्यामुळे प्राणी आणि जंगल अगदी जवळून पाहता येणार आहे. बॅटरीवर आधारित असेल जेणेकरून त्यांची पेट्रोलची सुद्धा बचत होईल आणि पर्यायाने वनाचा जे प्रदूषणाचा जो प्रकार आहे त्यावर सुद्धा एक आळा घातला जाईल. पहिले पेट्रोल गाडीला खर्च जास्त लागायचं, 6 लिटर पेट्रोल. आता हे इलेक्ट्रॉनिक आहे तर खर्च बहुत कमी लागतो. इतर जंगलातल्या ज्या प्राण्या पक्ष्यांना आवाजापासून मुक्तता मिळेल. ताडोबा व्याघ्र प्रकल्प आपल्या नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जातो. इको फ्रेंडली असलेल्या या इलेक्ट्रिक जिप्सीमुळे ताडोबाचं सौंदर्य आणखी खुलून येईल आणि पर्यटकांना निसर्गाचा जवळून अनुभव घेता येईल यात शंका नाही. खरं तर नोकरदारांना आठवड्याच्या सुट्टीसह एखादी मोठी सुट्टी मिळावी अशी अपेक्षा कायम असते. मात्र 1-2 दिवसांची सुट्टी मिळवताना सुद्धा नोकरदारांना आटापिटा करावा लागतो. मात्र गडचिरोलीतील हत्ती बाबतीत या सगळ्या बाबतीत हत्ती मात्र नशीबवान ठरले. त्याचं झालं असं की गडचिरोलीतील हत्तींना 1-2 नव्हे तर 12 दिवसांची सुट्टी मिळाली आहे. गडचिरोली वनवृत्त सिरोनच्या वनविभागाअंतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रात कार्यरत असलेले अजित, मंगला, बसंती, रूपा, राणी, प्रियंका, गणेश, लक्ष्मी अशा 8 हत्तींना 12 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. वाढत्या थंडीमुळे हत्तींच्या तळपायांना भेगा पडतात, चालताना त्यांना त्रास होतो. त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी त्यांना वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे. अशी सुट्टी हत्तींना दरवर्षी देण्यात येते. या 10 दिवसात त्यांच्या पायांना चोपिंग औषधांचा शेक दिला जातो. 12 दिवस चालणाऱ्या चोपिंगमध्ये हत्तींची विशेष काळजी घेतली जाते. या दरम्यान त्यांच्या प्रकृतीची तपासणी आणि रक्त तपासणी केली जाते. त्यामुळे सुट्टीसाठी आस लावून बसलेल्यांना हत्ती किती भाग्यवान आहेत असं कदाचित वाटू शकतं. फेब्रुवारी सुरू होता जगभरातली तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन व्हॅलेंटाईन डेसाठी सज्ज होते. प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे गुलाबाचं फूल. त्यातही लाल रंगाचं गुलाब म्हणजे प्रेमाचं प्रतीक. तरुणाईच्या हातातील याच बहुतांशी गुलाबाच्या फुलांना मराठी मातीचा गंध आहे. मावळमधील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, युरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले जातात. त्यामुळे थोडे थोडके नव्हे तर लाखो रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत. व्हॅलेंटाईन डेला मावळातला डच फ्लॉवर प्रजातीच्या लाल रंगाच्या गुलाबाची देशांतर्गत बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असते. 25 ग्रॅम वजन असलं पाहिजे. वरची त्याची कमरची 5-6 पानं त्याची चांगली असली पाहिजे आणि फ्लॉवरचं बर्स आहे 4.5-5 सेंटीमीटर हाईटचं पाहिजे. आणि गुलाब निर्यातीला परकीय चलन आपल्या देशात यावं या हेतूने त्यांचा दृढ विश्वास असताना आम्ही जास्तीत जास्त निर्यात करण्याचं धोरण या ठिकाणी ठेवलेलं आहे. साता समुद्रापार मावळातल्या गुलाब फुलांना मागणी आहे. त्यामुळे सध्या मावळातल्या गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू आहे. यावर्षी व्हॅलेंटाईन डेला मावळातून 10 लाख फुलांची निर्यात होण्याची शक्यता आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांमार्फत रामायणातील घटनेवर आधारित नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला. मात्र या नाटकातील संवादावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला, ज्यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी नाटकाचा प्रयोग उधळून लावला. मात्र पुणे विद्यापीठातील नाटकातील रामायणावरून महाभारत रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेप्रकरणी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अभाविपने मोर्चा काढला. चतुश्रृंगी मंदिर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारापर्यंत अभाविपकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे विद्यापीठ परिसराला छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान सिनेट सदस्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली, ज्यानंतर कुलगुरूंनी चौकशीचे आदेश दिलेत. विद्यापीठ कायद्यानुसार आणि प्रशासकीय चौकशी करत आहोत, त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली जात आहे. पुण्यासारख्या शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणतो आपण, आणि अशा पद्धतीने आरडाओरडा करून ते बंद पाडणं मला तर योग्य वाटत नाही. विचारधारांच्या या संघर्षात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विनाकारण बदनाम होत राहतं. गेल्या वेळी सुद्धा दोन विद्यार्थी संघटनांमधील राड्यानं विद्यापीठ निशाण्यावर आलं होतं. आता थेट ललित कला केंद्रातच हे रामायण आणि महाभारत एकाच वेळी घडलंय. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून सध्या राजकारण तापलंय. असं असताना धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाला मुलुंडच्या नागरिकांनी विरोध दर्शवलाय. मुलुंडमध्ये होणाऱ्या प्रकल्प बाधितांच्या वसाहतीला आणि धारावीकरांच्या मुलुंडमध्ये होणाऱ्या पुनर्वसनाला स्थानिक मुलुंडच्या नागरिकांनी विरोध सुरू केलाय. याआधी विविध पद्धतीनं आंदोलन करणारे मुलुंडचे नागरिक रविवारी सकाळी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. मुलुंडमधील नागरिकांनी मूक मानवी साखळी आंदोलन केलं. मुलुंडच्या छत्रपती संभाजी महाराज मैदानाच्या बाजूला शेकडो मुलुंडकर एकवटले. हाती फलक घेऊन मुलुंडकरांनी मानवी साखळी आंदोलनात सहभाग घेतला. प्रकल्प बाधितांना मुलुंडमध्ये आणल्यास इथल्या व्यवस्थेवर ताण येईल आणि स्थानिकांना त्रासाला सामोरं जावं लागेल असं आंदोलकांचं म्हणणं आहे. हा लादलेला प्रकल्प थांबला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलाय. शॉर्ट टर्म मध्ये जे पुनर्वसन करतायत त्याचा कुणालाही फायदा होणार नाही. आमची सरकारला हीच विनंती आहे की त्यांनी हा प्रकल्प ताबडतोब रद्द करा. सांगतायत की जर हा प्रकल्प इथे झाला तर एकही मुलुंडकर मतदान करणार नाही. आता या मुद्द्यावर सरकार आणि पालिका प्रशासन कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात ठाकरेंचा झंझावात पाहायला मिळाला. यावेळी पार पडलेल्या ठाकरे गटाच्या सभेला कार्यकर्त्यांची गर्दी होती. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरेंनी गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा उल्लेख केला. सरकारमध्ये गँगवॉर सुरू असल्याचा हल्लाबोल ठाकरेंनी केला. सरकारमध्येच गँगवॉर सुरू झाले. एक मिंदेची गँग, एक भाजपची गँग, तिसरी गँग फुडाफुडीच्या राजकारणावरून ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांना टोला हाणला. मी आजारी असताना मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही करामती केल्या त्या तुमच्या पक्षावरती उलटल्या. आता तुमचा पक्ष संपला आहे. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर ठाकरेंनी निशाणा साधला. पण हे नुसतं घोषणांचा पाऊस पडत आहे आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असेल तर दुष्काळात 13 महिना असलेले मोदी सरकार आपल्याला नको, अजिबात नको. चांदा ते बांदा म्हणतात, मात्र मी बांद्यापासून चांद्यापर्यंत जाणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. रायगडनंतर उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी ठाकरेंनी राणे आणि केसरकरांवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री असताना मेडिकल कॉलेजला परवानगी दिली मात्र तिथं कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय अशा शब्दात ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर हल्ला बोल केलाय. एका मेडिकल कॉलेजला परमिशन दिली होती, आता मला काय माहिती तिकडे मेडिकल कॉलेज उघडले तर कोंबड्या ठेवायचा कारखाना उघडले. कोंबडीचोर उल्लेख करत ठाकरेंनी राणे कुटुंबियांना टोला हाणलाय. जाऊ द्या, रविवार आहे, कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत ना. त्याचं जे काय करायचं होतं पिसं काढायची ती तुम्हीच काढलेली आहे. कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढली, काही नवीन उगवली असेल तर ती पण उपटून टाका. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या दीपक केसरकरांना खोचक टोला हाणला. म्हणजे इथला डबल गद्दार नाव घ्यायची गरजच नाही, कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही. निवडणुकीला देखील येईन आणि विजय गुलाल उधळायलाही इथेच येणार असा निर्धार ठाकरेंनी बोलून दाखवला. उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला भाजपनं विरोध केला. वातावरण तापलं आणि ठाकरेंनी थेट केंद्रीय मंत्री राणेंच्या बालेकिल्ल्यात सभा घेतली. त्यामुळे दौऱ्यात ठाकरे विरुद्ध राणे सामना रंगला.
उद्धव ठाकरेंच्या या सभेआधी भाजपकडून विरोध झाल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे कुडाळमध्ये दाखल होण्याआधी ठाकरे गटाच्या वतीनं शहरात बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. या सभेआधी ठाकरे गट आणि राणेंमध्ये जुंपल्याचं दिसून आलं. त्यांनी कुठल्या तरी हॉलमध्ये घ्यावी सभा, किंवा कुठल्या तरी मैदानात घ्यावी जिथे लोकांची गर्दी आहे तिकडे घुसायला जाऊ नका. हे असे पादरे पावटे कोणी काय बोलत असतील, काय फुसकुला सोडत असतील, त्याकडे दुर्लक्ष करावं. राणेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन ठाकरेंनी हल्ला केल्यानं ठाकरे आणि राणेंमधला संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या निवडणुकीमध्ये याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत, मात्र उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर टीकेचे बाण चालवले. उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्याच्या माध्यमातून शिंदेच्या शिवसेनेत गेलेल्या नेत्यांची कुंडी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरून टीका करायला सुरुवात केली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर निशाणा साधत त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या मोठ्या विजयाचा दावा केलाय. अरे जर काहीच फरक पडणार नाहीये तर इतके अस्वस्थ का आहात? उदय सामंत असतील किंवा रामदास कदम असतील, लगेच पायाखालची जमीन सरकल्यासारखे असे एकदम बावचळून का बरं बोलायला लागलाय. एकंदरीत उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरून सध्या ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या या दौऱ्यानंतर कोकणात निवडणुकीचे वारे वेगानं वाहण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसह सत्तेत सहभागी झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी थोरल्या पवारांना लक्ष्य केलं. रविवारी बारामतीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलं. शेवटची निवडणूक म्हणून मतं मागितली जातील, मात्र तुम्ही भावनिक होऊ नका असं आवाहन अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना टोला लगावला. कोण भावनिक होतील, कोण आणखीन काही सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही. भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्यानं बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यावर अजित पवारांनी लवकरच उमेदवार जाहीर करू असं सांगितलं. याला म्हणतात बारामती. मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करेल. खासदारकीला उमेदवार देणार आहे, त्याला मतं मागणार असल्याचं भावनिक आवाहन अजित पवारांनी केलं. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या शिवसेनेचं कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगरमधल्या पोलीस ठाण्यातल्या पोलिसांच्या केबिनमध्ये हा रक्तरंजित थरार घडला. यावरून राज्याचं राजकारण तापलंय. ठाकरे गटानं या गोळीबाराच्या घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रात गँगवॉर सुरू असून त्याचे लीडर मुख्यमंत्री आहेत असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केलाय. महाराष्ट्रात कधी असं राजकारण पाहत नव्हतं जेवढं घाणेरडं मिंदी गँगचं राजकारण गँगवॉर चालू आहे, गँग लीडर मुख्यमंत्री बसलाय. डीप क्लीन मोहिमेवरून सुद्धा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या माथेवर जे गद्दारी लिहिली त्याचं डीप क्लीनिंग करावं. गोळीबार प्रकरणी UAPA लावायला हवा होता असं आदित्य ठाकरे म्हणाले. ये आदमी पे तो UAPA लगना जरूरी था. अगर किसी भी धर्म पे कोई भी या किसी भी आम इंसान पे कोई फायरिंग करने की कोशिश करे, पुलिस स्टेशन में जाके फायरिंग करे तो टेररिस्ट एक्ट लगा. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिले नसून जनता सत्ताधाऱ्यांना उत्तर देईल असं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलंय. शुक्रवारी रात्री उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात रक्तरंजित राडा झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गायकवाड जखमी झाले. गणपत गायकवाड यांनी पोलीस केबिनमध्येच केलेल्या गोळीबाराचं CCTV फुटेज शनिवारी समोर आलं. यात गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलीस अधिकारी केबिनमध्ये नव्हते. केबिन बाहेर सुरू असलेला राडा शांत करण्यासाठी ते गेले होते. या केबिन बाहेरच्या गोंधळाचं CCTV फुटेज समोर आलंय. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिन बाहेरच आमदार पुत्र वैभव गायकवाड, त्यांचे कार्यकर्ते आणि महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये गोंधळ सुरू झाला. हे दृश्य CCTV कैद झालं. हा गोंधळ सुरू असताना पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतल्या अतिशय महत्वपूर्ण आणि मोक्याच्या असलेल्या रेसकोर्सच्या जागेवरून हल्लाबोल सुरू केला.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी आता तिथं थीम पार्क नाही तर सेंट्रल पार्क होत असल्याचं सांगितलं. या प्रकरणी आदित्य ठाकरेंकडून सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कडाडून हल्लाबोल केला. रेसकोर्स मधल्या भूमिगत कार पार्किंगला आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय. इथे कुठचेही रहिवाशी नसताना, इथे कुठे ऑफिसेस नसताना तुम्ही नक्की कोणासाठी हे कार पार्क बनवताय? कुठच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी कार पार्क बनवताय? मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचाही आदित्य यांनी समाचार घेतलाय. मी ऐकतो ह्या प्रशासकांना, म्हणजे म्युनिसिपल कमिशनर, त्यांना दिल्लीला पोस्टिंगवर जायचं किंवा जून जुलैमध्ये सीएस बनायचं तर स्वप्न पडायला लागलं. रेसकोर्स बाबत भाजपनं भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलंय. भाजपने एक भूमिका घेतली पाहिजे की त्याचा नक्की रेसकोर्सच्या कॉन्क्रिटीकरणला पाठिंबा आहे की विरोध आहे. कोस्टल रोड प्रकल्पावरूनही आदित्य यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय. कोस्टल रोड पूर्ण न झालं असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचंय म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं या खोके सरकारने ठरवलेलं आहे. कोस्टल रोड प्रकल्प उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हेही आदित्य यांनी नमूद केलं. अहमदनगरमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा शनिवारी पार पडला. सरकारच्या सगळे सोयरे अधिसूचनेनंतरचा हा पहिला ओबीसी मेळावा होता. या मेळाव्यात भुजबळाने मनोज जरांगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसंच भुजबळांना मंत्रिमंडळातून हकला अशी मागणी करणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या टीकेला सुद्धा उत्तर दिलं. पहिला ओबीसी मेळाव्याआधीच राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट भुजबळांनी केला, त्यावर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. 17 नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका, 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. मला काय करायचं, मंत्री राजीनामा दे नाही ते समुद्रात उडी आण. मला करायचं काय, तू राजीनामा दे नाही ते नको देऊ. तुम्हाला बायपास करत असतील तर सर्व नाव्यांनी एकही मराठ्याची हजामत करू नका असं आवाहन भुजबळांनी केलं, त्यावर जरांगेंनी पलटवार केलाय. मी या सगळ्या नवी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नवी दुकानांनी तिथल्या एकही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भाद्रा आपली आपापसात त्यांचा वाटोळ करायचं गेला होता. त्यांना भाकरी अन्न पाण्याला नाही राहून द्यायचे. मराठी ती नाही गेलं तीन काय खायचे. त्यामुळे राज्यात आरक्षणावरून भुजबळ आणि जरांगेंमधला वाद शमणार नसल्याचं पाहायला मिळत आहे. नगरमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मनोज जरांगेंवर भुजबळांनी प्रहार केला. तसंच 16 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला. भुजबळांच्या या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वेगळी शंका उपस्थित केली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर भूमिका मांडली. छगन भुजबळजी जो बात आजकाल बोल रहे हैं, उनके मुंह से जो बातें निकल रही है, लोग कहते हैं कि फडणवीस जी उनके मुंह से बोल रहे हैं. भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायला हवी असं राऊतांनी म्हटलं. कॅबिनेट में अगर कोई मुख्यमंत्री या सरकार के खिलाफ भूमिका लेता है तो उनको कॅबिनेट में रहने का अधिकार नहीं, मुख्यमंत्री ने उनको बर्खास्त करना चाहिए. तर भुजबळांचा राजीनामा मंजूर होणार नाही अशी भूमिका भाजपने मांडली आहे. की त्यांनी जो 2.5 महिन्यापूर्वी दिलेला राजीनामा आहे तो आजपर्यंत जर मंजूर झाला नसेल तर समोरही तो होणार नाही. भुजबळांच्या राजीनाम्याबाबतच्या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं दिसतंय. सबसे कातील गौतमी पाटील, म्हणजेच गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की गर्दी आलीच. गौतमीचा डान्स आणि तिची एक झलक पाहण्यासाठी लहान थोर सगळे गर्दी करतात. या गर्दीमुळे हुल्लडबाजी आणि राड्याचे प्रकार घडतात. गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाचे लातूरच्या उदगीरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. गौतमीचा डान्सचा कार्यक्रम म्हणून लातूरकरांनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केली. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली, त्यामुळे मागे बसलेल्या प्रेक्षकांना गौतमी पाटील व्यवस्थित दिसत नव्हती. त्यामुळे गर्दीतल्या एकानं दगड फेकून मारला. दगड लागल्यानं एक तरुण जखमी झाला, त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या वेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. यावेळी काही तरुणांनी गौतमीचा डान्स व्यवस्थित पाहता यावा यासाठी नेत्याचे बॅनर फाडून टॉवरवर चढले. आयोजकांनी यावेळी तरुणांना खाली उतरायला सांगितलं, मात्र त्यांनी काही ऐकलं नाही. या कार्यक्रमात काही तरुणांनी राडा देखील घातला. यावेळी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर काही वेळात गौतमीचा कार्यक्रम बंद करण्यात आला. दक्षिण अमेरिकेतील चिलीतल्या जंगलामध्ये वणवा पेटला. चिलीच्या जंगलात लागलेल्या या भीषण आगीत 46 जणांचा मृत्यू झालाय. या आगीत हजारो घरं जळून खाक झाली.
लेली आग वाढत असल्यानं धोका वाढलाय. आगीची तीव्रता पाहता चिली सरकारनं देशात आणीबाणी घोषित केली आहे. देशाच्या मध्य आणि दक्षिण भागातील 92 जंगलं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यामुळे तापमानात अचानक मोठी वाढ झाली आहे. जंगलात लागलेल्या भीषण आगीनं प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली आहे. वालपराईसो भागात आगीची तीव्रता सर्वाधिक आहे. या भागात 3 ठिकाणी लोकांच्या राहण्याची सुविधा तयार करण्यात आली आहे. आगीचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागात अजूनही मदतकार्य पोहोचलेले नाहीये. या भागात पोहोचण्यासाठी बचाव पथकांना संघर्ष करावा लागतोय. हेलिकॉप्टर आणि अग्निशमन दलाच्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. चिलीत 158 ठिकाणी ही आग पसरली आहे, ज्यामध्ये 43,000 हेक्टर क्षेत्रावरचं जंगल जळून खाक झालंय. वालपरिसो परिसरात लागलेल्या आगीनं शहराच्या समस्या आणखी वाढल्यात. आगीतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18.